हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी, 2 दिवसात राजकीय भूमिका स्पष्ट करणार, भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप नाही। काँग्रेस सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांचा राजीनामा मंजूर, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडून राजीनामा मंजूर। काँग्रेसचे नेते फुटणार असे संकेत भाजपकडून मिळत होते, आणखीन आमदार फुटण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, चव्हाणांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। काँग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपात येणार, अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। काँग्रेस पक्षानं अनेक नेत्यांना खूप काही दिलं, नेते पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत, हे दुर्दैव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक, येणाऱ्या काळात मतदार राजा भाजपला धडा शिकवेल, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर विजय वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा। भाजपनं ईडीची भीती दाखवल्यानं अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला, हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। भाजपकडून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू, भाजप 40 जागाही जिंकू शकत नाही म्हणून पक्ष फोडले जात आहेत, उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका। अमर राजूरकरांचा काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, अशोक चव्हाणांसोबत राजूरकर भाजपात जाणार, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा। मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार, 15 तारखेपर्यंत अधिवेशन घेऊन कायदा पारित करावा, अन्यथा देशात आंदोलन सुरू होईल, जरांग यांनी दिला इशारा। नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, नितीश कुमार सरकारला 129 आमदारांचा पाठिंबा, राजदच्या काही आमदारांची मतं सुद्धा फुटली। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। अशोक चव्हाण यांचा राजीनामा, राज्यसभेची गणितं बदलणार, भाजप राज्यसभेला चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत, चौथा उमेदवार देत भाजप काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानं काँग्रेसमध्ये भूकंप, उद्या राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईत बोलावली आहे महत्वाची बैठक। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आमदारांशी संपर्क, थोरात यांनी विधानसभेनुसार आमदारांची मागवली आहे यादी, काँग्रेसचे 20 आमदार चव्हाणांच्या संपर्कात असल्याची चर्चा। पक्ष सोडणार असल्याची अफवा, सुभाष धोटेंकडून काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याची ग्वाही। अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय धक्कादायक, मी राजीनामा दिलेला नाही, विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाण योग्य निर्णय घेतील, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। येरवडा कारागृहात कैद्यानं केली आत्महत्या, कैद्यानं गळफास घेऊन संपवलं जीवन। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।